नमस्कार, आपण पाहत आहात एमडी न्यूज। आता आपल्यासोबत लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना साहेबांनी चेअरमन काका सोळंके आहेत। साहेब म्हणले आज या ठिकाणी बैठक संपन्न झालेली आहे। भविष्यामध्ये कारखान्याचं एक्सपान्शन, गाळप क्षमता वाढवणं, डिस्टिलरीची कपॅसिटी वाढवणं आणि सीबीजी कॉम्प्रेस बायोगॅस तयार करणं, हा बोला ना, हे अत्यंत महत्वाचे निर्णय कारखान्याच्या दृष्टिकोनातून आमच्यामध्ये आपण घेतलेले आहेत। संचालक मंडळाने याला मंजुरी देऊन दादा बोलतोय आज भाषिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्व सभासदांनी कोण बोलतोय निश्चितपणानं सहमती दर्शवलेली आहे। भविष्य कारखान्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे हे प्रोजेक्ट आहे। आपली गाळप क्षमता वाढली पाहिजे, कारखान्यावर यायची देखील वाढली पाहिजे। आपण या ठिकाणी वीज निर्मिती करतो, आता आहे नवीन जी काही धोरणं केंद्र शासनाच्या प्रमाणे आता कारखान्यावर मंगळवार यायच्या सकाळी जवळपास 18-11 मेट्रिक टन पर डेची कपॅसिटी असणार आहे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणजे डिझेलला तो पर्याय होणार आहे भविष्यामध्ये। त्यामुळं आपल्याकडचे काही यंत्रणा असतील, वाहनं असतील, ट्रक असतील, ट्रॅक्टर असतील, त्या सगळ्यांच्या साठी त्याचा निश्चितपणानं चांगला उपयोग होणार आहे। त्याच्यामध्ये जवळपास 30 ते 35 रुपये डिझेलपेक्षा कमी खर्चामध्ये हे इंधन लोकांच्या सेवेसाठी निश्चितपणानं बाजारात येईल। त्याचप्रमाणे OMC म्हणजे ह्या ज्या कंपन्या आहेत पेट्रोलियम कंपन्या, त्यासुद्धा हा गॅस विकत घेऊ शकतात। त्याच्यामुळं एक चांगल्या पद्धतीचा फायदा या कारखानदारीला निश्चितपणानं होईल आणि या माध्यमातून शेतकऱ्याला 4 पैसे कसे जास्त देता येईल त्याचा आपण निश्चितपणानं भविष्यामध्ये प्रयत्न करतो। काका, यंदाचा जो गळीत हंगाम आहे त्याचा शुभारंभ आणि येणाऱ्या गळीत हंगामाचं कसं नियोजन असणार आहे, कशा पद्धतीने कारखान्याच्या वतीने नियोजन करण्यात आले? साखर संचालकांनी जे आदेश काढले होता 15 ऑक्टोबरपासून कारखाने सुरू होतात, त्यावर त्यांनी 1 ऑक्टोबर सांगितलं, परंतु आता नवीन त्याच्या निर्णयाप्रमाणे 15 ऑक्टोबरपासून कारखान्याचं गाळप हंगाम हा सुरू होईल आणि गेल्या वर्षी जवळपास आपण 225-227 दिवस कारखान्यात चालवलं। याही वर्षी उसाची उपलब्धता आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या प्रमाणात आहे आणि आपण वाढीव गाळप क्षमता आता या ठिकाणी त्याचं काम आता पूर्णत्वाकडे जाता येईल। 10-11 तारखेपर्यंत ते काम पूर्ण होईल आणि आपलं 6,000 प्रतिदिन गाळप होईल आणि टोटल हंगामामध्ये 13,00,000 मेट्रिक टनाचं गाळप करण्याचं कारखान्याचं नियोजन आहे। त्याच्याकरता ऊस तोडणी यंत्रणा बांधण्याचं काम आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि गेल्या वर्षीपेक्षाही चांगलं काम यावर्षी निश्चितपणानं ऊस तोडणीचं होईल आणि आपल्या कारखान्याच्या नियमाप्रमाणे नियोजनाप्रमाणे गाळप व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत आणि एक चांगला सीझन या ठिकाणी होईल। 13,00,000 मेट्रिक टनाचं गाळप आणि वाढीव डिस्टिलरीची जी आमचं आपण क्षमता आता केलेली आहे त्या दृष्टिकोनातून जवळपास 5 कोटी लिटर निर्मिती पुढच्या वर्षी निश्चितपणानं होईल। वीज निर्मिती काय तुम्हाला चर्चा करायची, एखादा कोटी युनिट जास्त आपण एक्सपोर्ट करायच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील आहोत। त्या सर्व मार्गाने कारखाना पुढच्या हंगामासाठी अतिशय काटेकोरपणे सज्ज आहे। काका, यंदाच्या वर्षी बऱ्यापैकी पाऊस काळ आहे, नवीन ऊस लागवड करणारे शेतकरी बरेच आहेत, मग ऊस मुलीचा प्रश्न असेल, अन्य काही अडचणी येऊ नये म्हणून शेतकऱ्यांना आपल्या काय मागणी या दृष्टिकोनातून सुद्धा मी जूनपासूनच तयारी केलेली आहे। तुमच्या माहितीस्तव मी सर्व सभासदांना पत्र लिहून हा विषय प्रत्येकाशी मी चर्चा त्या सभासद बांधवांशी होईल अशा दृष्टिकोनातून मी ते नियोजन केलेलं आहे। त्यांना पत्र पाठवून आपल्याकडचे हंगाम कधी उसाचे सुरू होतात
सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी 15 फेब्रुवारी पर्यंत, परंतु टप्प्याटप्प्यानं आणि ज्या त्या महिन्यात आम्ही टार्गेट दिलेले सांगतो ज्यांनी कारखान्याची परवानगी घेऊन त्या त्या टप्प्यामध्ये जर कुणाला लागवडीचं नियोजन गाळपाचं सुद्धा चांगल्या पद्धतीने नियोजन मुंबई 13 ते 13.5 महिन्याचा ऊस आपल्याला प्रत्येक सभासदाचा गाळपा हा प्रयत्न पूर्वी केला होता, तो सक्सेस झालेला होता आणि त्याचे चांगले उत्तम रिझल्ट आपल्याला मिळालेले. जवळपास 11.82% रिकव्हरी त्या काळामध्ये आपल्याला मिळालेली, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये ऊसाची निर्मिती कमी झाली. त्यावेळेस सभासदांचं थोडस या लागवडीच्या नियोजनाकडे दुर्लक्ष झालं, परंतु वारंवार आता या वर्षी सगळीकडे 2-3 वर्षापासून पाऊसकाळ भरपूर आहे. आपल्याकडे सिंचन व्यवस्था आपल्या मतदारसंघामध्ये खूप चांगल्या पद्धतीची आहे. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी लागवडीचं नियोजन करणं आणि कारखान्याच्या नियोजनाप्रमाणे करणं, त्यांना काय गरजेचं लोकांना बोलायला सांगायचं तुम्ही तयार करून घ्या. कॉन्टॅक्ट नंबर पर्सन नंबर जर तुम्हाला माहीत असेल मराठवाड्याच्यासाठी आपल्याला बेरोजगार कंपनी जी आपल्या परिसरामध्ये आहेत त्यांना काही निश्चितच संधी आहे. आपण जवळपास 700-750 लोकांना याच्यामध्ये निश्चितपणा भर पडेल असं मला वाटतं. महत्वाच्या विषयावर बातचीत केली. एमडीएल न्यूज साठी असा